नमस्कार, मी अभिजीत खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो, पण या निरागस फुलांना चुरगळून देवाला प्रसन्न करता येतं अशा अघोरी विचारानं जर या निरागस मुलांच्या आयुष्याशी कोणी खेळत असेल तर खेळण्या बागडण्याचं वय असलेल्या लहान मुलांसोबतच असा जीवघेणा खेळ खेळला जातो हे पाहून तुम्ही सुद्धा थक्क होऊन जाल. पाहूयात अशीच धक्कादायक केस आजच्या भागात. बंटी, गरम गरम चपाती खायला ये. बंटी ये लवकर. बंटी, बंटी कुठे गेला? बंटी कुठे आहेस? बाहेर ये. बंटी, बंटी अरे इथं का बसलायस? काय झालं? काय नाही झालंय. काय नाही ना? आई आई नको जाऊ ना ग. अरे असं काय करतोस? बाबा आले असतील बाहेर ऑफिस मधून, त्यांना काय तिथे उभं करायचं? आई थांब ना ग. तू थांब इथं गप. काहीतरी याचे नवीन नाटक. या बस. काय बंटी शेठ, खेळायला नाही गेलास वाटत आज? काय रे बंटी, काय केलंस तू माझ्या पोराला? काय करतोस तू? अरे काय म्हणजे हे बघ ना, अरे डोळा वेळ गेलास तू म्हणजे. अरे हो, मुलं आहेत, खेळायला बाहेर गेली म्हणजे धडपड होणारच ना. हो राहू द्या राहू द्या, तुमचे नालायक करट्याने ढकललं ना म्हणून माझं पोर कपडलं. हे बास झाला, तोंड बंद कर. आणि दरवेळी माझाच मुलगा दिसतो तुला. हो तुमच्या पोराने काय केलं ते दिसत नाही का तुम्हाला? नाही आज ना, आज डोकंच फोडतो त्याचं. आज त्याला आज नाही सोडणार म्हणजे काय? तुला कळत नाहीये तुझ्या पोराने काय केलंय ते? त्याला मारायला निघालास का? डोकं फोडलंय. बंटी तू कुठे गेला हा? पर काय चाललंय तुझ्या इकडे? आई मी खरंच काय केलं नव्हतं, तू राजू खेळता खेळता पडला होता. बंटी माहिती आहे मला, नको काळजी कर तू. आई मी बाहेर खेळायला जाऊ का? चार दिवस झाले मी घरीच आहे, मी बाहेरच नाही गेलो. बंटी राजूचा बाप कसा आहे माहिती आहे ना तुला? गप्प नाही, मला खूप कंटाळा आला घरी बसून. बंटी ठीक आहे जा खेळायला, पण लांब जाऊ नकोस, इथं समोरच खेळ. हो आई. लवकर ये. हो थँक्यू आई. बंटी बंटी ए ए बंटीला बघितलं? हा माझ्या बंटीला बघितलं का कुठे? बंटी बंटी काय झालं? आपलं बंटी खेळायला बाहेर पडतो म्हणून गेला,
खूप वेळ झाला आला नाही अजून. अगं असेल इथेच कुठेतरी, तू रडू नकोस. ते बाळा आणि भाऊ त्यांच्याकडे बघितलंस का? बघितलं मी, तो त्यांच्याकडे नाही गेला आणि खेळायला पण नव्हता त्यांच्या बरोबर. मग कुठे गेला असेल? अहो मला तर विनायकचा संशय येतोय, त्यांनी काही केलं नसेल ना आपल्या बंटीला. चला ना आपण बघूया जाऊन. चला बंटी, बंटी, ए बंटी, बंटी, काय चाललं माझ्याकडे? बंटी, बंटी, काय नाटक लावले? बंटी कुठे माझा? मला नाही माहिती. बंटी कुठे आहे आमचा? तुझा बंटी इथे आलेला नाहीये. हे बघ खोटं बोलतीयस तू, तुझ्या नवरानेच लपवलंय त्याला, कुठे सांग बंटी. ए डोकं बिकं फिरलंय का तुझं? सांगितलं ना तू इथे आला नाही म्हणून. ए बाई विनायक कुठे आहे ते तरी सांग. त्यांना काही काम धंदे नाहीयेत. हे बघ बरं बोला ना, सांग माझा पंटी कुठे नाही तर. ए सांगितलं ना तो इथे आला नाही म्हणून. हे बघ तुझ्या नवऱ्याने धमकी दिली होती त्याला, आता सरळ सांग नाही तर पोलिसात जाऊ आम्ही. पोलिसांची धमकी कोणाला देताय? जा कुठे जायचंय ते. हे बघ तुम्हीच लपवल्या माहिती, आता सांग कुठे. जा कुठे जायचं ते जा. बघून घे निघ. आई बंटीला कोणी लपवलं? अरे नाही रे बाळा, तू कशाला टेन्शन घेतोस? मी आहे ना. हा जा अभ्यास कर जा. साहेब बंटी घराबाहेरच खेळत होता. बरं रुपेश तुम्ही कुठे होता? मी कामावर गेलो होतो साहेब, दुपारी घरी आलो तेव्हा कळलं. साहेब आम्ही सगळीकडे विचारलं, खूप शोधलं, पण बंटी कुठेच नाहीये. बंटीला कोणी बोलवायला वगैरे आलं होतं? नाही, पण चार पाच दिवस घरातच आहे, खेळायला बाहेर जाऊ दे म्हणालं. चार पाच दिवस घरातच का होता तो? विनायकने धमकी दिली होती त्याला. साहेब या विनायकनेच काहीतरी केलं असणार माझ्या मुलाला. त्या दिवशी खेळता खेळता त्याच्या मुलाच्या डोक्याला मार लागला होता, त्याचा दोष त्याने माझ्या मुलावर लावला. माझ्या बंटीला सोडणार नाही म्हणाला. साहेब बंटीला शोधून काढा. हा विनायक राहतो कुठे? आमच्याच एरियात राहतो साहेब. चला साहेब. हे नवरा कुठे तुमचा? ते कामावर गेलेत, उशिरा येतात. मॅडम साहेब, साहेब या बाईच्या पोरामुळे माझा मुलगा पडला साहेब. अहो बघा ना, अहो किती लागलंय. आणि ही बाई इथे येऊन उगाच आरडाओरडा करते. ए बाई तुझा मुलगा खेळताना पडला आणि मी आरडाओरडा करते? माझा मुलगा कुठे कुठे लपवलाय सांग. तुला सांगितलेलं कळत नाही का एकदा? एक मिनिट, काय चाललंय तुमचं? तुमचा नवरा यांच्या घरी गेला, यांच्या मुलाला बंटीला धमकी दिली त्यानं, खरे की नाही? खरे की नाही? तुमच्या नवऱ्याचा मोबाईल नंबर द्या. 44 सर फोन नॉट रिचेबल आहे. कुठे आहे कामाला तू? तिथला ऍड्रेस द्या. साहेब विनायक मुडी माणूस आहे, तो कामावर आज काय आलेला नाही. काल आला होता कामावर? हो आला होता. काय बोलला? हो साहेब त्याच्या मुलाला कोणीतरी मारलं म्हणून खूप चिडला होता. सोडणार नाही मी त्याला, माझ्या मुलाला मारलं त्याने, याची भरपाई करावीच लागेल त्याला, सोडणार नाही. यार काय एवढं का चिडलास? काय नाही रे. अरे आणा माल लवकर. बदला घेणार असं काहीतरी बोलत होता. तुमचा पगार कधी होतो? 15 तारखेला. जर का त्याच्या अगोदर किंवा पगार घ्यायला तो इथे आला तर मला या कार्डावरती संपर्क करायचा. हे माझं कार्ड आहे, मला लगेच कळवायचं. हो सर. ठीक आहे. हा विनायक आज कामावर गेलाच नव्हता. काय म्हणजे त्याची बायको खोटं बोलली आपल्याशी? हो सर. आणि विनायकच्या कामावरच्या ठिकाणी चौकशी केल्यावर कळलं की विनायक त्याच्या मुलाच्या बदला घेण्याविषयी काहीतरी बोलत होता. ओके सर, समजा बंटीच्या गायब होण्यामागे विनायकचा काही हात नसेल तर असं तर नाही ना की पैशासाठी दुसऱ्याच कोणीतरी बंटीला किडनॅप केलं असेल?
नाही त्या रुपेशकडे एवढा पैसा थोडीच आहे की त्याच्या मुलाचं कोणीतरी किडनॅपिंग करावं आणि त्याच्याकडे पैसा मागावा. या विनायकला शोधा. ओके सर. भारतामध्ये साधारणतः दर 8 मिनिटांमागे एक मूल हरवतं किंवा पळवलं जातं. यापैकी 40% मुलं ही सापडत देखील नाही. मग या मुलांना पळवण्याचं नेमकं कारण काय असावं? बंटीच्या बाबतीत देखील असंच काहीसं झालं होतं का? आपल्या घरातलं हसतं खेळतं मूल असं अचानक गायब झाल्यावर त्या घरच्यांवर काय प्रसंग ओढवत असेल? बंटीच्या अशा अचानक गायब होण्यानं रजनी आणि रुपेश फार कोलमडून गेले होते. माझा बंटी कुठे असेल? भूक लागली असेल त्याला. बंटी कुठे असतो? रुपेश माझ बंटी कुठे? त्याला घेऊन येईल ना. रडू नकोस. माझ्याकडे बघ, आपला बंटी जिथे पण असेल ना सुखरूप असेल. येईल तो घरी. घरी येईल. रडू नकोस. बंटी येईल. येईल तो घरी. बंटी हॅलो पोलीस स्टेशन. कळले माणिक मॅडम, आजूबाजूला बघा काही सापडतंय का. हो सर. सर बहुतेक ह्या दगडावरती डोकं आपटून त्याला मारण्यात आलंय. सर एवढ्याशा लहान मुलाला अशा आडबाजूला आणून कोणी आणि का मारलं असेल? आणि एवढं करून कोणी थांबलेलं नाहीये. कुठल्या तरी तीक्ष्ण हत्यारानं त्यानं या छातीवर असा ट्रँग्युलर मार्क केलाय. असं अर्धनग्न केलंय आणि अंगभर हळद पण लावली. सर म्हणजे हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. अंधश्रद्धा. आजूबाजूला सर्च करा, काही याचे ट्रेसेस मिळतात का? सर काही नाही सापडलं. सर आयडेंटिटी आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये चेक करा. याच्या वयाच्या मुलाच्या काही मिसिंग कंप्लेंट असतील तर आपल्याला क्लू मिळतील. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ओके सर. हॅलो, इकडे पोलीस आले होते. कदाचित ते परत येतील. त्याआधी मी राजूला घेऊन निघते. हो. राजू बेटा चल. सर आपल्याला ज्या मुलाची डेड बॉडी सापडली होती त्याचे डिटेल्स मिळाले. सर त्या मुलाचं नाव ध्रुव आहे. विरारच्या समतानगरमध्ये राहतो. त्याच्या आईने 4 दिवसांपूर्वी त्याची मिसिंग कंप्लेंट विरारच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. ओके. डेड बॉडीची ओळख पटवायला त्याच्या आईला बोलवून घ्या. ओके सर. बरं विनायकची काही माहिती मिळाली? नाही सर. आपली माणसं त्याच्या घरी गेली होती. त्याची बायको पण घरी नव्हती. घराला कुलूप होतं आणि तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय. जरा यांच्या एरियामध्ये जाऊन चौकशी करा. या नवरा बायकोला काही देवदिवसकीचं वेळ आहे का ते चेक करा. ओके सर. ध्रुव 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 ध्रुव
ध्रुवचे वडील दोन वर्षापूर्वी अपघातात गेले, त्यानंतर मीच सांभाळत होते ध्रुवला। आपण काय करता मॅडम? मी प्रायमरी स्कूल मध्ये टीचर आहे। तुमचं कोणाशी भांडण वगैरे? नाही सर। तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणी, नातेवाईकांपैकी कोणी किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांपैकी कोणाचा ध्रुवर राग होता? नाही हो सर, आमच्या कॉलनीमध्ये सगळ्यांचा लाडका होता, माझा ध्रुव खूप हुशार होता। ओळखीचे सोडा, दारावर येणारा फेरीवाला सुद्धा त्याला फुकट खेळणं देऊन जायचा। ध्रुव कुठून गायब झाला? कुठून म्हणजे, अहो तो घरातून खेळायला म्हणून बाहेर पडला, बराच वेळ झाला तो घरी आला नाही, म्हणून मग मी शोधाशोध केली आणि विरार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मिसिंगची कंप्लेंट दिली। पण ध्रुवची बॉडी ठाण्यामध्ये सापडली, ठाण्यामध्ये कोणी तुमच्या ओळखीचं किंवा नातेवाईक असं राहतात का? नाही, कोणी नाही। ओके मॅडम, तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणी देवदेवस्की किंवा असं काही? काय बोलताय सर तुम्ही? ठीक आहे मॅडम, आम्हाला पुन्हा काही माहिती लागली तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू। सर आता कॉन्टॅक्ट कराल तर गुन्हेगार सापडला हे सांगण्यासाठीच करा। मला त्याला विचारायचंय, माझ्या छोट्याशा मुलाने त्याचं काय वाईट केलं होतं। छान आहे। आवडलं ना? आता सगळं संपवायचं। रजनी, अरे आलात तुम्ही? हो, पण तू हे काय करतेस? बंटीला भूक लागली म्हणून बरं होतीये। रजनी, बंटी नाहीये इथे। हो काही तरी काय हे काय बंटी? बंटी आत्ता इथं बंटी होता, मी त्याला भरवत होते, त्याला भूक लागली म्हणून मी त्याला भरवत होते। मी खरं सांगते माझ्या विश्वासने, पण त्याला भूक लागली होती की नाही मी भरवत होते। वेळासारखं करू नकोस, बंटी नाही आहे इथे। बंटीला घेऊन येत बंटी। सर, या बंटीच्या बाबतीत एक नवीन माहिती समोर आली। बंटीच्या आजोबांनी त्यांच्या गावाकडची सगळी प्रॉपर्टी बंटीच्या नावावर केली होती, त्यामुळे बंटीचे वडील रुपेश आणि बंटीचे काका महेश या दोघांमध्ये या प्रॉपर्टीवरनं वाद सुरू आहेत। गावाकडची प्रॉपर्टी बंटीला गायब करण्यामागचं कारण असूच शकतं, जरा डिटेल इन्फॉर्मेशन काढा सगळ्याची। ओके सर। सर, या विनायकचा फोन काही वेळाकरता पनवेलमध्ये ऑन झाला होता। पनवेलमध्ये? तिकडे कोण असते? सर, प्रॉपर पनवेलमध्ये नाही, पण पनवेलपासून 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती त्याची सासूरवाडी आहे। तिकडे हा काय करतोय जरा माहिती काढा। आणि त्या बंटीच्या काकाचा महेशचं काय काम धंदा? सर, तो एका मंदिरात पुजारी। जय हरी, 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 जय हरी। महेश? जय हरी। बोला साहेब, काय सेवा करू तुमची? ही सेवा कधीपासून चालू केलीस? तू तर मटण मच्छीवरती ताव मारणारा माणूस, तुझी सगळी कुंडली माहिती आहे आम्हाला। साहेब, अहो आयुष्यात खूप चुका झाल्या, आता यापुढे ईश्वर भक्तीत लीन व्हायचं ठरवले मी। जय हरी। अच्छा, ईश्वर भक्तीमध्ये लीन व्हायचंय, मग प्रॉपर्टीसाठी भांडतोस कशाला? साहेब, अहो देवदेव केलं तरी पोटाची भुकती आहेच ना। हा, आणि म्हणून त्याच्यासाठी काय बंटीला गायब करायचं? जय हरी, जय हरी। अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? हे मी असं का करेन साहेब? त्याच तुझ्या पोटाच्या भुकेसाठी? नाही सर, तुम्ही जो अंदाज बांधलाय तो तसा मी वागलेलो नाहीच आहे। हा, आता हे प्रकरण मी कायद्याने रितसर हाताळणार आहे। कायद्याने हाताळणार आहेस की देवदेवस्की करून त्या रुपेशला धमकी द्यायला गेला होतास ना? धमकी नाही, हा, पण मी त्याला समजवायला गेलो होतो, त्याला सावध करायला गेलो होतो। हे बघ रुपेश, मी शेवटचं सांगतोय तुला, बाबांनी जे काय केलंय ना चुकीचं केलंय, समान वाटण्याकरण मिटवू टाक सगळं। हे बघ, बाबांनी जे केलं ना ते उगच नाही केलं,
आम्ही शेवटपर्यंत सेवा केली त्यांची. ए तू मध्ये बोलू नको. का ती का मध्ये बोलणार नाही? आणि बोलले तर काय करणार आहेस? देवदेवस्के करणार आमच्यावर? ही जी आपली प्रॉपर्टी आहे ना, लाभणार नाही तुझ्या मुलाला, लक्षात ठेव. वाटोळ होईल, सगळ्यांचं वाटोळ होईल. हे महेश, तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, माहित नाही का आम्हाला? बंडीच्या वेळेला गायब झाला, त्यावेळेला तू तिकडे काय करत होतास? तुझ्या मोबाईलचं लोकेशन आहे आमच्याकडे, सगळी माहिती काढून आलोय मी. अहो साहेब बरोबर आहे, मी तिथे गेलो होतो, म्हणजे मी रुपेशला समजवायला गेलो होतो, कारण त्याची बायको काय ऐकत नाही, ती काय समजत नाही. म्हटलं रुपेशला तर सांगावं, तो समजतं का बघावं. हा पण तिथे गेल्यावरती बंटीची शोधाशोध सुरू होती, आल्या पावली मग मी माघारी गेलो. खरडे, पळवाटा काढण्यासाठी याच्याकडे नेहमी भरपूर कारणं असतात, पण महेश ही गोष्ट लक्षात ठेव की तुझी सगळी कुंडली आहे माझ्याकडे. ज्या दिवशी 36 गुण जुळतील ना, त्या दिवशी तुझं बरोबर लग्न लावतो. करडे चला. बॉडी कुठे? या दिशेने. हा तर बंटी आहे. सर, ही अर्धनग्न अवस्थेत अंगाला लावलेली हळद, छातीवरती ते त्रिकोणी निशाण, डोक्याला लागलेला मार, सर ध्रुवाची बॉडी सुद्धा आपल्याला अशीच सापडली होती. नाही गुडी, बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवून द्या आणि याच्या घरी कळवा. बंडी, बंडी, बंडी. बंटीला अशा अवस्थेत पाहावं लागेल याची त्याच्या आई वडिलांना कल्पना देखील नव्हती. ध्रुवच्या बाबतीत जे घडलं तोच प्रकार बंटीच्या बाबतीत घडला असेल का? 10-12 वर्षांच्या निरागस मुलांना अशा प्रकारे मारून टाकण्याचं काय कारण असेल आणि हे कोण करत होतं? पोलीस तर दोन्ही मुलांना मारणारा गुन्हेगार एकच असावा अशा निर्णयाप्रत आले होते. सर, ध्रुवला ज्या पद्धतीने मारण्यात आलंय, सेम मोडस ऑपरेंटीने बंटीला सुद्धा मारण्यात आलंय. त्याचा अर्थ कदाचित गुन्हेगार एकच असू शकतो. आणि त्याचा प्रवास विरार ते ठाणे दरम्यान आहे. दोन्ही केसेस कम्पेअर करून बघा, काही ना काहीतरी कॉमन धागेद्वारे हाती लागतील आपल्या. नाही कुणी ध्रुवची आई म्हणत होती की तो सगळ्यांना आवडायचा आणि कोणीतरी एक फेरीवाला यायचा, तो त्याला फुकट खेळणी द्यायचा, आठवते? ओळखीचे सोडा, दारावर येणारा फेरीवाला सुद्धा त्याला फुकट खेळणं देऊन जायचा. हो सर, उद्या ध्रुवच्या आईला आणि आपल्या स्केच आर्टिस्टला दोघांना इथं बोलवून घ्या. ओके सर. आणि विनायकची काय खबर? सर, आपली माणसं विनायकच्या पार्टीवर आहेत. विनायक कोण? ठाणे पोलीस. बोला, जाऊ दे सर. चल मी काय नाही केलं, मी बाहेर होतो पनवेल मधल्या एका घेणे गावात होतो, म्हणून तिकडे फोन लागत नव्हतो. बंटीला का मारलं ते सांग. नाही साहेब, मी नाही मारलं बंटीला साहेब, खरं सांगतोय. कामावर जातो असं सांगून पळून का गेला होतास? नाही नाही साहेब, मी पळून नव्हतो गेलो, तिकडे दुसरं काम शोधण्यासाठी उडत गेलो होतो. एका फार्म हाऊस मध्ये देखरेखीचं काम मिळणार होतो. तुझी बायको का पळून गेली? मा नाही ती पळून नाही गेली, मी या सगळ्याला घाबरली होती म्हणून काही दिवस राजूचं औषध पाणी करायला ती बहिणीकडे गेली साहेब. कुठलं फार्म हाऊस? डिसोजा फार्म हाऊस. याचं खरं खोटं क्रॉस चेक करा. ओके सर. ए चल बोल पटपट.
मॅडम हाच होतो तो साहेब साहेब हाच आहे तो हाच होता तो आमच्या घरी आला होता ज्या दिवशी ध्रुव गायब झाला त्या दिवशी हा तुम्हाला दिसला होता नाही सर बर यांनी तुमच्याकडे ध्रुव बद्दल काही चौकशी केली हो त्या दिवशी तो आमच्या घरी आला होता आवडला तुला हा कितना हो गया भाई अरे नहीं नहीं भाभी जी पैसा नहीं हम हमारे दोस्त के लिए गिफ्ट लाए हैं वैसे ध्रुव का बर्थडे कब रहता है 15 मार्च कितने बजे का 4 बजे अच्छा सुबह की शाम आप इतना क्यों पूछ रहे अरे नहीं नहीं हम तो ऐसे ही पूछ रहे भाभी जी सर सर तेव्हा त्याच्या बोलण्याचा अर्थ मला कळला नव्हता पण आता मला कळतंय त्याने मला हे विचारण्याच्या मागे त्याचा काहीतरी हेतू होता ठीक आहे मॅडम तुम्ही काळजी करू नका तुम्ही गेलात तरी सर येस सर हा विनायक खरं बोलतोय तो पनवेलला डिसूजा फार्म हाऊसवरच होता मी त्याच्या मालकांशी म्हणजे डिसूजांशी बोलून ही गोष्ट कन्फर्म केली आणि विनायकची बायको वनिता ही तिच्या बहिणीच्याच घरी गेली होती हा पण ती आता स्वतःच्या घरी परत आली आहे बंटी आणि ध्रुव दोघही अंधश्रद्धेचेच बळी आहेत हे त्या फेरीवाल्याचं स्केच काही करा पण याला लवकरात लवकर शोधून काढा ओके सर बंटी तुमच्या सगळ्यांचा मित्र होता ना हो सर आणखीन कोण मित्र होता त्याचा सर राजू नाही तुमच्यापेक्षा मोठा भयानी मोठा असं कोणी मित्र होता त्याचा हो होता ना फेरीवाला फेरीवाला हो असा दिसायचा नाही माहिती आम्ही नाही पाहिलं त्याला राजूला माहिती असेल तो बंटीचा खास मित्र होता राजू बेटा या माणसाला कधी पाहिलेस हो सर आप बंटीचा मित्र आहे कधी कधी बंटीला भेटायला पण यायचा हा बघ हा माझा मित्र बंटीने मला काय केलं नाही सर माझ्या डोळ्यात पट्टी होती म्हणून मी पडलो हे स्केच नीट बघा आणि सांगा या माणसाला तुम्ही या आधी कधी बघितलंय ओळखता तुम्ही याला हा फुटबॉल या माणसाने दिलाय हो बंटी बेटा कैसे हो ये लो गिफ्ट खास आपके लिए वैसे तुम्हारा जन्मदिन कब रहता है अगले महीने भैया ये क्यों पूछा अरे कुछ नहीं भाभी वो बंटी हमारा दोस्त है ना अभी गिफ्ट दिए वैसे जन्म का समय क्या है 5:20 रात या सुबह सुबह आता माझ्या लक्षात येत आहे तो माणूस माझ्या बंटीवर लक्ष ठेवून असायचा सतत त्याची चौकशी करायचा सर आपली एक टीम गेल्या 3 दिवसांपासून ठाणे ते विरार मधल्या जेवढे खेळणी विक्रेते आहेत त्या दुकानांमध्ये जाऊन चौकशी करत होती तर ठाण्यातल्या एका दुकानदाराने या फेरीवाल्याची ओळख पटवली कारण हा फेरीवाला त्याच्याच दुकानातून खेळणी विकत घ्यायचा म्हणजे हा फेरीवाला जिथून खेळणी विकत घ्यायचा त्याच्या आसपासच राहत असणार बंटी आणि ध्रुव या दोघांची जन्मतारीख या फेरीवाल्याने विचारली होती ना या दोघांना गायब करणारा हा फेरीवाला असू शकतो पण सर ध्रुव आणि बंटी ह्या दोघांचं तर अंधश्रद्धेमुळे बळी गेलाय हा बंटीचा काका हे सगळं देव देवस की हा फेरीवालाच गुप्तपणे हे सगळे धंदे करत असेल तर शक्यता आहे सर एक्सक्यूज मी सर हॅलो काय क्या है सर क्या हुआ साहब
अरे लहान पोरांना किडनॅप करतो, किडनॅप करतो. साहब साहब मुझे पैसे मिलते थे साहब, मैं बस उन लोगों तक बच्चे पहुंचाने का काम करता था. मैंने कुछ नहीं किया है. वो उनको ना पूनम के दिन सुबह पैदा होने बच्चे चाहिए थे साहब. किती पैसे मिळायचे? एक बच्चे का 50,000 साहब. मुलं कोणाला हवी होती? कोचरेकर. अरे साहब बच्चों के लिए ले लो, कुछ चाहिए तो. दिन में कितना कमाते हो? यही कुछ 400-500 रुपए. मतलब महीने का 10-15 हजार. हाँ. अगर 1,00,000 रुपए मिले तो? अरे साहब क्यों मजाक कर रहे हो? मजाक नहीं, लक्ष्मी खुद तेरे दरवाजे पे चल के आई है. करना क्या है? दोस्ती. तुम्हारे पास खिलौने खरीदने के लिए छोटे छोटे बहुत सारे बच्चे आते होंगे. हाँ. उनसे दोस्ती कर. एक बाबा जी था साहब. साहब मैं बहुत गरीब आदमी, साहब मैंने कुछ नहीं किया, मेरे को जाने दो साहब. बोलायचं नाही आठवत. लहान पोरांना मारतो, नरबळी देतो. कोचरेकर घेऊन झाला. मला दोन मुलं आहेत, दोघांना 3-3 मुली आहेत, घरात 6 नाती आहेत, पण नातू नाही हो. खानदानाचं नाव सांगायला आणि इस्टेटीला कोणी वारस नको का साहेब? अहो बरेच प्रयत्न करून झाले, नवस सयास केले, पण काहीच झालं नव्हतं. तुझ्या दोन्ही मुलांना मुलगेच व्हावेत म्हणून तू आणखीन एका मुलाला उचलणार हे आम्हाला माहीत होतं, म्हणून आम्ही याला विश्वासात घेतलं आणि एक सापळा रचला, पण त्या सापळ्यात तुम्ही दोघंही अडकला. मला पुत्रप्राप्तीचा मार्ग या बाबांनी सुचवला. कोचरेकर, मी जसं सांगितलं तसं केलंस तर तुझ्या खानदानाला भूमिष मिळेल. बाबा तुम्ही सांगाल तसं सगळं करू. मुलगा दिलास तर मुलगा होईल. पुत्रप्राप्तीसाठी हा एक मोठा गुप्त विधी आहे. तुझ्या दोन्ही मुलांना पुत्रप्राप्ती होईल. पौर्णिमेच्या दिवशी गोरज मुहूर्तावर जन्म असायला पाहिजे. मी चुकलो. यात चांगले पैसे मिळतात, चांगलं चांगलं खायला मिळतं, म्हणून मी हे काम करतो. अघोरी बाबा असले उपाय सांगताना मी ऐकलं होतं, तेच मी ह्या कोचरेकरांना सांगितलं, त्यांचा विश्वास बसला. पण तो मुलगा विधी चालू असताना मध्येच पळून गेला. पहिल्या मुलाचा डाव फसला म्हणून मग आम्ही दुसरा मुलगा मिळवला. त्याचा विधी रिसर झाला. एका मुलाचा जीव घेऊन काय दुसऱ्या मुलाला जन्माला घालणार होता तुम्ही? आणि कशाला आवारे मुलगा? मुली काय मुलांपेक्षा कमी असतात? तुम्हाला तर आपल्या देशामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रिया असून देखील काही माणसं अशी आहेत ज्यांना अजून देखील
वंशाचा दिवा हा मुलगाच असावा असं वाटतं, आणि तो मिळवण्यासाठी ते कुठल्या थराला जाऊ शकतील याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. मुलगा म्हणजेच सर्वस्व असं समजणारी मानसिकता आपल्या घरातल्या स्त्रीला कधीही मान सन्मानाचं स्थान देऊच शकत नाही. आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला आहेत ज्या आपल्या वृद्ध माता पित्यांचा सांभाळ करत, आपला संसार कुटुंब सांभाळत, स्वतःचं कर्तृत्व जगासमोर दाखवायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुलगा आणि मुलगी हा भेद आपण आपल्या मनातून जेवढ्या लवकर काढू तेवढं या आपल्या समाजासाठी ते बरं असणार आहे. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका अशाच केससह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.